ब्रेस्टफीडिंग ही काही शिकायची गोष्ट आहे? आपल्या घरातले मोठे तसेही शिकवतात, असं बसून ब्रेस्टफीडिंग कर, उशी घे, बाकून ब्रेस्टफीडिंग कर. यु नो, राईट ब्रेस्टनी ना दूध निघतं, लेफ्ट ब्रेस्टनी पाणी निघतं. गुगलवरती तर लिहिलंय असं काही होत नाही. माझी मैत्रीण म्हणत होती मला तर दूधच आलं नाही. हे सगळे प्रश्न प्रत्येक प्रेग्नेंट बाईला पडतात. म्हणून हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही स्वतःसाठी तयारी कराल ब्रेस्टफीडिंगची. भलेही तुमची बहीण, तुमची भाऊजाई, तुमची मम्मी तुम्हाला शिकवायला आहे, पण स्वतःची प्रिपरेशन खूप जास्त महत्वाची. ब्रेस्ट हे नॉर्मल असतं तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये आणि डिलिव्हरीच्या जवळपास. ब्रेस्ट हे असं बनतं. ब्रेस्ट स्वतःची तयारी करतंय ब्रेस्टफीडिंग करण्यासाठी. तुम्ही स्वतःची तयारी केली पाहिजे बाळाला ब्रेस्टफीडिंग करण्यासाठी. सो काही खूप महत्वाच्या गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्या. ब्रेस्टफीडिंग करताना बाळाच्या तोंडात नुसतं निप्पल न देता साईडचा ब्राऊन पार्ट पण द्यायचा आहे. सो ब्रेस्टफीडिंगचं लॅचिंग हे असं असलं पाहिजे. हे असं नसलं पाहिजे, कारण बाळाने जर नुसतं निप्पल तोंडात घेऊन अर्धा तास जरी ब्रेस्टफीडिंग केलं तरी बाळाचं पोट हे भरणार नाही आहे. म्हणून राईट लॅचिंग जर असेल तर तुमच्या ब्रेस्टला आणि निप्पलला कधीही हर्ट होणार नाही. ब्रेस्टफीडिंग तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं आहे, जॉईन व्हा बेडेकर हॉस्पिटल ठाणे फॉर नॅन्टीनेटल केअर सेशन. आपण दर महिन्याला सेशन घेतोय, याचे रजिस्ट्रेशन आणि डिटेल्स तुम्हाला बेडेकर हॉस्पिटलला मिळतील. थँक्यू.